दादा अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृह वस्तू भांडार, 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या 1000 व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृह वस्तू भांडार मध्ये. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील पत्रकार बाळासाहेब कांबळे यांना नगर या ठिकाणी नगर मनमाड महामार्गावर अज्ञात चोरट्यांनी अडवून त्यांच्याकडील रोख रक्कम आणि मोबाईल चोरून नेऊन मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा निषेध करत राहुरीमध्ये मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन दिलं गेलंय. या आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तर यातील आरोपी देखील निष्पन्न झाले असून लवकरात लवकर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिलंय. मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य व राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील पत्रकार बाळासाहेब कांबळे यांना 4 दिवसापूर्वी अहमदनगर शहरामध्ये काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी मारहाण करून त्यांच्याकडे जबरदस्तीने पैसे हिसकावून घेऊन त्यांना जोरदार मारहाण केली. या घटनेची त्यांनी तोफखाना पोलीस स्टेशनला फिर्याद दिली, परंतु 4-5 दिवस होऊनही तोफखाना पोलिसांनी अजून कोणत्याही आरोपीला अटक केली नाही. या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आज राहुरी तालुक्यातील सर्व पत्रकार आम्ही या ठिकाणी या राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन दिलेलं आहे. ठेंगे साहेबांनीही तातडीने निवेदन वाचून तोफखान्याच्या पोलीस निरीक्षकांना फोन लावून तातडीने त्या लोकांवर कारवाई करण्याची त्यांना विनंती केलेली आहे. त्यानुसार त्यांनी तो आरोपी डिटेक्ट झालेला आहे आणि लवकरच त्याला अटक करण्याचा शब्द दिलेला आहे. 4 दिवसात आम्ही सोमवारपर्यंत या आरोपीला अटक नाही झाली तर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख यांच्या ठिकाणी कार्यालयावर जाऊन आम्ही उपोषण सुरू करणार आहोत. या निमित्ताने आम्ही असा इशारा दिलेला आहे. व वांबोरी येथील आमचे पत्रकार मित्र बाळासाहेब कांबळे हे 3 दिवसापूर्वी अहमदनगर येथे काही कामानिमित्त गेले होते. त्यावेळेस ते मोटरसायकलवरून जात असताना त्यांची गाडी गुलमोर पाईपलाईन रोडवरील तुळजाभवानी मंदिरापाशी स्लिप झाली. गाडी स्लिप झाल्यानंतर त्यांना थोडं लागलं होतं तर ते पडलेले पाहून आजूबाजूला जे कोणी 2-3 टार्गेट मुलं होते त्या मुलांनी त्यांना तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातो असं सांगून त्यांना गाडीवर बसून गाडी घातलं आणि त्यांची गाडी घेऊन ते एका शोरूमपाशी गेले आणि आमच्या गाडीला लागले. हे झालं मोडली गाडी आमची तर खर्चले तर त्याच्यात तुम्ही आमच्या नुकसान भरपाई द्या. त्यांनी सांगितलं मी असंच आहे वांबोरीचा पत्रकार आहे. पत्रकार म्हणल्यानंतर त्यांनी त्या लोकांनी त्याला मारलं खूप एवढं मारलं की ते जखमी झाले आणि त्याच्या खिशातून पैसे आणि मोबाईल हे दोन्ही घेऊन ते फरार झाले. घटनेचं वृत्त समजा तिथं आजूबाजूचे जे कोणी होते त्यांनी त्या कांबळेला दवाखान्यात नेलं उपचारासाठी आणि त्याच्यावर उपचार केले. बरा झाल्यानंतर तो घरी आल्यावर त्याच्यानंतर लक्षात आलं तर त्यांनी राहुलच्या आमच्या पत्रकार मित्रांशी सगळ्यांनी संपर्क साधला की असा असा प्रकार घडला आहे आणि मला आम्ही तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. तर त्यावरून आम्ही आज सर्व राहुलचे पत्रकार आमच्या पत्रकारांची लूटमार झाली त्या लूटमारीच्या निषेधार्थ या का चौकशी व्हावी म्हणून आम्ही सर्व आमचे प्रेस क्लबचे अध्यक्ष रफीबाई त्याचप्रमाणे सर्व आमचे पत्रकार मित्र आम्ही सर्व आज पोलीस स्टेशनला आलो. पोलीस ठेंगे साहेब निवेदन दिलेलं आहे. या निवेदनावर रफिक शेख, राजेंद्र उंडे, श्रीकांत जाधव, अनिल कोळसे, रियाज देशमुख, ऋषिकेश राऊत, आकाश शेवले, महेश कासार, प्रभाकर मकासरे, संजय कुलकर्णी, नानासाहेब उंडे, राजेंद्र परदेशी, गोविंद फुंगे, मनोज साळवे, समीर शेख, युनुस शेख, शरद पाचरणे, प्रसाद मैड, सुनील रासने, लक्ष्मण पटारे यांसह पत्रकारांच्या सह्या आहेत. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. प्रवरा फुटवेअर संगमनेर, सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज, स्पोर्ट्स शूज, स्नीकर्स, कॅज्युअल्स, सँडल्स, चप्पल, स्लीपर्स, बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर. मेडिफिट, ऑर्थोकेअर, स्केचर्स, बाटा, बकारू, ली कूपर, वुडलँड, पॅरागॉन, रेडचीप, फ्रँकी, स्पार्क्स, कॅम्पस, कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर. ठिकाण नवीन नगर रोड, संगमनेर. संपर्क 87760503082 आणि 90117771828.